हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर बघा, काही साड्या अशा असतात ना की ज्यांचं फॅब्रिक खूपच जाड असतं, आणि अशा फॅब्रिकची साडी नेसताना आपल्याला खरंच खूप कंटाळवणंही वाटतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय तर ह्यांना पिनअप करताना आपल्याला जास्तीत जास्त प्रॉब्लेम येतो, कारण की साडीचं फॅब्रिक जाड असतं. आणि समजा ती बॉर्डर जर साडीची जाड असेल किंवा अशी भरजरी असेल तर त्यांना पिनअप करताना आपल्याला जास्त प्रॉब्लेम येतो. तर यासाठी मी तुम्हाला एकदम सोपी ट्रिक आहे ती दाखवणार आहे. आणि बघा, काही ज्या साड्या असतात ना त्या फारशा अशा लांबीला नसतात. मग अशा ज्या साड्या असतात त्या लांबीला जर कमी असतील तर त्या कशा पद्धतीने नेसायच्या आहेत हेही मी तुम्हाला अगदी डिटेलमध्ये दाखवणार आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा. आता इथे बघा, ही काठापदराची साडी मी घेतलेली आहे, आणि साडी जी आहे ती मी पहिल्यांदा ती टक करायला सुरुवात केलेली आहे. साडी टक करताना तुम्ही या पद्धतीने टक करू शकता, म्हणजे जसं मी फोल्ड केलेली आहे साडी थोड्या अंतरावरती आणि मी ती टक केलेली आहे. तर टक करताना पहिल्यांदा ती लेफ्ट आणि राईट साईडला तुम्हाला साडी टक करून घ्यायची आहे, त्याच्यानंतर सेंटरला टक करायच्या. तर या सोप्या पद्धती मी तुम्हाला दाखवत आहे. जी पद्धत तुम्हाला जास्त सोपी वाटत असेल तर ती पद्धत तुम्ही इथे वापरू शकता. तर आता साडी आपली टक करून झाली की त्याच्यानंतर आपण साडीचा पदर काढायचा आहे. आता बऱ्याच जण प्रश्न पडतो की साडीचा पदर पहिल्यांदा काढायचा की निऱ्या पहिल्यांदा काढायच्या. तर मी तुम्हाला सांगेन की साडीचा पहिल्यांदा ती पदर काढून घ्या आणि त्याच्यानंतरच निऱ्या काढा. म्हणजे तुम्ही एकदम एक्सपर्ट असाल तर तुम्ही आधी निऱ्या आणि नंतर पदर काढू शकता, पण तुम्ही फारशा एक्सपर्ट नसाल तर मात्र मी तुम्हाला हेच सांगेन की पहिल्यांदा साडीचा पदर काढा आणि त्याच्यानंतर निऱ्या काढा. आता इथे साडीचा पदर काढताना मी तुम्हाला अगदी सोपी पद्धत आहे ती दाखवणार आहे. पहिल्यांदा आधी बघा, साडीची जी उंची असते, म्हणजे जी पदराची जी उंची असते ती तुम्हाला सांगते. तर ती जी उंची असते ती गुडघ्याचा थोडासा पदर हा खाली यायला पाहिजे, इतकी आपल्याला पदराची उंची घ्यायची असते. पदर मोठा असला आणि तुमची उंची जर का कमी असेल ना तर तुम्ही साडीमध्ये ना उंच दिसता आणि स्लिमही दिसता. तर यासाठी पदर जो आहे तो तुम्हाला एवढ्याच उंचीने आहे तो घ्यायचा आहे. आता पदराची उंची झाली की त्याच्यानंतर पदराच्या प्लीट्स आपल्याला काढायच्या आहेत. तर काय करायचं, पदराची दोन्ही टोकं अशी हातामध्ये घ्यायची आणि डाव्या साईडने पदर काढायला सुरुवात करायची आहे. आता इथे मी छोटा पदर काढणार आहे, म्हणजे जी बॉर्डर आहे ना साडीची त्या बॉर्डरच्या मानानेच मी पदराची जी पहिली प्लीट आहे ती काढलेली आहे. तर तुम्हाला मोठा पदर काढायचा असेल, म्हणजे प्लीट्स मोठ्या पाहिजे असेल, तर तुम्ही त्याप्रमाणेही काढू शकता. ज्यांना जसं आवडत असेल प्लीट तशा पद्धतीने त्या पदर आहे ते घेऊ शकतात. आता इथे पहिली प्लीट मी काढली ना ती मोठी काढली, आणि बाकीच्या ज्या राहिलेल्या प्लीट्स आहेत त्या पहिल्या प्लीटच्या मानाने मात्र त्या छोट्या काढलेल्या आहेत. कारण की कधीकधी काय होतं माहीत आहे का, की काही ज्या साड्या असतात त्यांच्या प्लीट्स अशा ना पदराच्या बाहेर येतात, मग ते खराब दिसतं, मग परत आपल्याला ते सगळं सेट करावं लागतं. तर यासाठी तुम्हाला मी सांगेन की ही पद्धत तुम्ही वापरा. पहिली जी प्लीट काढलेली आहे आपण ती मोठी काढा, आणि नंतर राहिलेल्या प्लीट्स आहेत त्या छोट्या काढायच्यात. पण फक्त ही जी पद्धत आहे ती तुम्ही जर का डाव्या साईडने पदराच्या प्लीट्स काढत असाल ना तरच तुम्हाला ही पद्धत आहे ती वापरावी लागेल. आता इथे बघा, सगळ्या प्लीट्स आपण काढू झाल्या की त्याच्यानंतर पहिल्यांदा आधी मी टोकाला आधी हा पिन आहे तो लावलेला आहे. इथे मी एक्स पिन लावलेला आहे. तुम्ही कोणताही पिन वापरू शकता किंवा क्लिपही वापरू शकता, आपल्या केसांचे क्लिप म्हणा किंवा कपडे वाळवण्याचे क्लिप म्हणा, ते वापरू शकता. आता हा पदर बघा, मी बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे की मी हनवटीच्या खाली असा पदर धरून ठेवते आणि त्याच्यानंतर पूर्ण जो पदर आहे तो मी सेट करते. आता ही पद्धत तुम्हाला समजा जमत नसेल तर तुम्ही काय करू शकता की तुमच्या डाव्या खांद्यावरती हा पदर घेऊ शकता, आणि तो जो पदर आहे तो त्याला असा एक क्लिप लावून ठेवा. म्हणजे आपला ब्लाऊज आणि पदर ह्याला धरून तुम्ही क्लिप लावू शकता, आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या पदराच्या ज्या प्लीट्स आहेत ना त्या तुम्ही सेट करू शकता. तर आता इथे काय आहे बघा, ही जी साडी, आता साडीच्या म्हणजे बऱ्याच काठापदराच्या ज्या साड्या असतात त्यांचा जो पदर असतो तो ते फॅब्रिक असतं ते कडकही असतं आणि आपल्याला ते सेट करायला थोडा वेळही लागतो. तर यासाठी तुम्ही काय करू शकता, एक एक जी प्लीट आहे ती अशा पद्धतीने तुम्हाला प्रेस करत जायची आहे. एक एक प्लीट प्रेस करून झाली की त्यानंतर ती एकत्र करून घ्यायची. तर या पद्धतीने तुम्ही पूर्ण जो पदर आहे तो सेट करू शकता, आणि अगदी व्यवस्थितपणे. आणि जितक्या अंतरावरती पदर सेट होत जाईल ना तेवढ्या तेवढ्या अंतरावरती तुम्हाला हा क्लिप आहे तो लावायचा आहे. आता इथे मी हा केसांचा क्लिप आहे तो वापरलेला आहे. तुम्ही कपडे वाळवण्याचा क्लिप किंवा आपले जे इतरही क्लिप असतात तेही तुम्ही इथे वापरू शकता. आता बघा, ही जशी साडी हिचं फॅब्रिक जसं जाड आहे ना त्याचप्रमाणे फॅब्रिक ना स्लिपरी पण तेवढंच आहे. त्याच्यामुळे काय होतं ना की मी जरी पदर सेट केलं तरी बघा, काही जे फॅब्रिक आहे ना ते म्हणजे त्या प्लीट्स आहेत त्या थोड्या थोड्याशी असं सरकत जात आहेत, आणि सरकत गेल्यामुळे त्या पदराच्या ज्या प्लीट आहेत ना त्या थोड्याशा पदराच्या बाहेरही येतात. तर यासाठी आपल्याला हीच ट्रिक आहे ती वापरायची आहे. तुमच्या साड्या स्लिपरी जरी असल्या ना, म्हणजे त्याचे फॅब्रिक स्लिपरी असेल ना, तरी तुम्ही ही पद्धत वापरा.
आता बघत असाल तुम्ही आपला पूर्ण जो पदर आहे तो सेट झालेला आहे आणि जितकी बॉर्डर आहे त्या बॉर्डरच्या इतकीच मी प्लीट काढलेल्या आहेत सगळ्या, त्याच्यामुळे त्या अगदी व्यवस्थितपणे आपल्या दिसत आहेत. आता पदराला ना पिनअप करताना आपल्याला खूप मोठा प्रॉब्लेम येतो, कारण की ना एक तर कापड त्यांचं एकदम जाड असतं किंवा काही साड्या अशा म्हणजे जास्तशा डिझायनर वगैरे असतात त्यांना पिनअप आपल्याला करता येत नाही, किंवा काही मुलांना पाठीमागे हात त्यांचा जात नाही, कारण की आपण पिनअप करताना खांद्याच्या पाठीमागे पिनअप करतो आणि त्यांचा हात तिथपर्यंत पोहोचत नाही, त्याच्यामुळे त्यांना पिनअप करता येत नाही. तर त्या महिलांसाठी मी तुम्हाला एक ट्रिक आहे ती दाखवणार आहे. तर इथे काय करायचं आहे, पहिल्यांदा ते पदर खांद्यावरती घेऊन बघायचं आहे आणि त्याच्यानंतर खांद्याच्या पाठीमागे ज्या ठिकाणी हा पदर येत आहे त्या ठिकाणी तुम्हाला पहिला जो पिन आहे तो लावायचा आहे. पण पिन लावताना तुम्हाला काय करायचं आहे बघा, पहिली जी बॉर्डर आहे म्हणजे जी प्लीट आहे ती बाजूला करायची आहे आणि आतल्या आतल्या ज्या प्लीट्स सगळ्या आहेत ना त्यांना तुम्हाला पिनअप करायचं आहे. पण पिनअप करताना तुम्हाला आडवा पिनअप करायचा आहे. बघा, खांद्याच्या पाठीमागे हा पिन आहे तो यायला पाहिजे, त्याच ठिकाणी तुम्हाला हा पहिला पिन लावायचा आहे. तर इथे बघा मी आडवा पिन लावलेला आहे आणि पिन लावताना पण तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, आपल्या उजव्या साईडला म्हणजे त्या प्लीटच्या अगदी लाईनला तिथपासून तुम्हाला पिनअप आहे तो लावायचा आहे आडवा. नाहीतर काय होईल माहिती आहे का, की वरची जी प्लीट असते ना ती मग सरकली जाते आणि मग ते खराब दिसू शकतो लूक. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगेन की ते अगदी लाईनला पिनअप करायचं आहे आणि त्याच्यानंतर तर हा दुसरा जो पिन आहे तो आपल्याला लावायचा आहे, तो मात्र आपल्या ब्लाऊजला धरून लावायचा आहे. पहिला जो आपण पिन लावला तो फक्त त्या पदराच्या प्लीट्स आहेत, फक्त प्लीट्सना लावलेला आहे, आपण अजूनही ब्लाऊजला पिनअप केलेला नाही आहे. तर आत्ता जो आता पिन आपण लावणार आहोत तो मात्र ब्लाऊजला धरून लावणार आहोत. तर तो कसा करायचा आहे, तर तो जो पिन आहे तो आपल्या खांद्यावरती लावायचा, कारण खांद्यावरती तर आपला हात पोचतो, खांद्याच्या पाठीमागे आपला हात पोचत नाही, म्हणून आपण पहिला पिन आहे तो त्याप्रमाणे लावला. पण आता आपला हात खांद्यावरती पोचतो तर त्याच्यामुळे खांद्यावरती आपल्याला काय करायचं आहे, वरची प्लीट बाजूला करून तुम्हाला राहिलेल्या ज्या प्लीट आहेत त्या आणि आपला ब्लाऊज यांना उभा पिनअप करायचा आहे. पहिला जो आपण पिन लावलेला आहे बघा, हा आडवा लावलेला आहे, तो खांद्याच्या पाठीमागे लावला आहे आणि खांद्यावरती जो पिन आपण लावणार आहोत तो मात्र उभा लावायचा आहे. वरची पहिली प्लीट बाजूला करा आणि त्याच्यानंतरच हा पिन लावा, जेणेकरून तो व्यवस्थित असा दिसेल, कारण की तुम्ही वरच्यावरती लावणार आहात, आतल्या ब्लाऊजच्या आतल्या साईडने लावलेला नाही आहे. त्याच्यामुळे कसं आहे की ती प्लीट आहे ती बाजूलाच तुम्हाला करून मग लागणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा पिन आहे तो लावायचा आहे. बघा, ज्यांचा अजिबातच हात पाठीमागे जात नाही त्यांच्यासाठी अगदी सोपी पद्धत आहे. आणि समजा तरीही तुम्हाला जमत नसेल काही, तर मी तुम्हाला सोपं एक ट्रिक सांगेन की पहिल्यांदा काय करा, पदराच्या प्लीट्स काढा, पदर तयार करा पहिल्यांदा आणि त्याच्यानंतर ब्लाऊजला तो पिन म्हणजे जो पदर आहे तो लावून घ्या, म्हणजे पिन लावून घ्या ब्लाऊजला आणि त्याच्यानंतर तुम्ही ब्लाऊज आहे तो घालू शकता. आता इथे मग मी तिसरा हा इथे पिन लावत आहे, हा ऑप्शनल आहे, मी तुम्हाला सांगणार नाही की हा पिन इथे लावाच म्हणून. फक्त ह्या ज्या प्लीट्स आहेत ते काय होतं की जी गळ्याजवळची ही प्लीट आहे ना म्हणजे जी बॉर्डर आहे ना ती एकदम गळ्याजवळ येते आणि आपण एक नेकलेस वगैरे घातलेले असतील ना तर ते एकदम गळ्याजवळ येल्यामुळे ते नेकलेस पण आपल्याला व्यवस्थित दिसत नाही. तर ह्यासाठी तुम्हाला हा पिनअप आहे तो करायचा आहे. पण मी तुम्हाला सांगेन की तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तो पिन लावा, नाही तर नाही लावला तरी काही नाही, तो स्कीपही तुम्ही करू शकता. आता पदर आपला व्यवस्थितपणे सेट झालेला आहे. आता इथे आपल्याला कमरेची फिटिंग करायची आहे, म्हणजे साईड फिटिंग जी आपण म्हणतो ती. आता बघा, हल्लीच्या ज्या साड्या असतात ना ते जास्त अशा लांबीला नसतात, त्याच्यामुळे ही पद्धत जी मी तुम्हाला दाखवत आहे ती पद्धत तुम्ही वापरू नाही शकत. आणि तुम्ही जर समजा जाड असाल तर तुम्हाला साडी पुरणारही नाही, तर तुम्हाला साडी पुरायला पाहिजे, निऱ्या अगदी व्यवस्थितपणे यायला पाहिजे. तर त्यासाठी तुम्ही जी मी तुम्हाला पद्धत दाखवणार तशी फिटिंग तुम्हाला करायची आहे. तर इथे तुम्हाला काय करायचं आहे, पहिल्यांदा आधी साडीची जी बॉर्डर आहे ना ती जी बॉर्डर आहे ती तुम्हाला पाठीमागून खेचून पुढे घ्यायची आहे आणि आपलं जे बेली बटन आहे त्या ठिकाणी आपल्याला सेफ्टी पिन आहे तो लावायचा आहे. तर सेफ्टी पिन लावताना तुम्हाला काय करायचं आहे, जी साडीची बॉर्डर आहे ती आणि आपला पेटीकोट म्हणजे जो तुम्ही शेपवेअर म्हणा परकर म्हणा जे वापरला असाल त्याला धरून तुम्हाला हा पिन आहे तो तिरका पिन लावायचा आहे, कारण की साडीचा काट जो आहे म्हणजे जी बॉर्डर आहे ती आपली तिरकी आलेली आहे. तर हा पिन लावून झाल्यानंतर लगेचच तिथे आपल्याला दोन तीन अशा प्लीट्स काढायच्या आहेत, एकदम छोट्या छोट्या काढायच्या आहेत, मोठ्या नाहीत, ज्याप्रमाणे तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला भेटत आहे ना त्याचप्रमाणे तुम्हाला इथे दोन तीन अशा छोट्या प्लीट्स काढायच्या आहेत आणि ते टक करायच्यात उजव्या साईडला. अगदी बेली बटनवरती टक करू नका, थोडंसं उजव्या साईडला टक करा. बेली बटनवरती जर का तुम्ही तिथेच टक केलं ना तर इथे आपण त्याच्यानंतर निऱ्या पण टक करणार होता, त्याच्यामुळे तिथे ते जाडसर असं दिसू शकतं.
तर यासाठी त्या ज्या प्लीट्स तुम्ही काढणार आहे त्या उजव्या साईडला टक करा. आणि त्याच्यानंतर आता इथे आता निऱ्या मी काढत आहे बघा. आता निऱ्या पण आपल्या अगदी व्यवस्थितपणे आलेल्या आहेत. आता जर मी पहिली जी पद्धत वापरली असती ना तर निऱ्या आपल्या आणखी कमी आल्या असत्या. तर यासाठी तुम्हाला ही पद्धत अशी प्रकारे जर साडी कमी लांबीची असेल तर हीच पद्धत तुम्हाला इथे वापरायची आहे. आता इथे निऱ्या आपल्या आपण काढलेल्या आहेत तर निऱ्या ज्या असतात त्या तुम्हाला एकावरती एक अशा घ्यायच्या नाही आहेत तर थोड्याशा अंतरावरती घ्यायच्या आहेत. म्हणजे एकापाठोपाठ एक अशा घ्यायच्या आहेत. म्हणजे निऱ्यांमध्ये तुम्हाला अर्धा अर्धा इंचाचं अंतर ठेवायचं आहे. असं केल्यामुळे काय होतं की त्या निऱ्यांमध्ये थोडासा स्पेस पण येतो आणि कशा त्या एक म्हणजे समोरून अशांना खूप सुंदर अशा दिसतात. तर यासाठी तुम्हाला निऱ्या घेताना याच प्रकारे घ्यायच्या आहेत. आता बघा इथे मी तुम्हाला दाखवलं पण आहे की निऱ्या मी कशा घेतलेल्या आहेत त्या. आणि त्याच्यानंतर आता ह्या निऱ्या आहेत त्या मी टक करून घेते. तर टक करताना पहिल्यांदा ती तुम्ही निऱ्या ज्या ठिकाणी टक करणार आहात ना तेवढं जे अंतर आहे ते पहिल्यांदा ती प्रेस करून घ्या त्या निऱ्या सगळ्या. आणि त्याच्यानंतर टक करा जेणेकरून तुम्हाला समोरून असं स्लिम लुक पण येतो. आणि आता इथे बघा उजव्या साईडला आपल्या साडीचा काहीच भाग उरलेला नव्हता त्याच्यामुळे मी तो फक्त टक करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आता निऱ्या मला सेट करून घ्यायच्या आहेत कारण की ते तुम्ही बघत असाल निऱ्या ह्या पसरल्या पण आहेत आणि फुललेल्या पण आहेत. त्यांना मला सेट करायचं आहे. तर इथे बघत असाल तुम्ही साईड फिटिंग आपली व्यवस्थित झाली आहे. पदर व्यवस्थित झालं आहे. आणि आता इथे निऱ्यांना मी हा एक स्पिन आहे तो लावत आहे. एक स्पिन तुम्हाला घ्यायचं असेल तर मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तर नक्की तुम्ही बाय करू शकता. आणि मी जे शेपवेअर वापरलेलं आहे त्याची पण लिंक देईन. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही नक्की बाय करू शकता. आता इथे आपण निऱ्यांना एक स्पिन लावला. त्याच्यानंतर आता निऱ्या आपण सेट करून घेऊया. आणि जी तुम्हाला साईड फिटिंग तुम्हाला वाटत असेल एकदम टाईट आहे वगैरे तर टाईट अजिबात नाही आहे. म्हणजे अगदी आपण व्यवस्थितपणे उठू शकतो बसू शकतो. आणि आता इथे मी निऱ्या आधी पहिल्यांदा सेट करून घेते बघा. तर निऱ्या आधी मी पहिल्यांदा थोड्या अंतरावरती सेट करून घेणार आहे. सेट म्हणजे काय फारसं काही करायचं नाही. आपल्याला फक्त त्या निऱ्या आपल्या डाव्या पायावरती सगळ्या निऱ्या घ्यायच्या आणि फक्त प्रेस करायच्या. जर जास्त फुलत असतील तर मात्र तुम्हाला एक एक करून ही निरी जी आहे ती प्रेस करावी लागेल. आता मी काय करणार आहे बघा सगळ्या निऱ्या मी एकत्र केल्या आणि त्याच्यानंतर दोन पायांमध्ये मी अशा पद्धतीने त्या धरून ठेवलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर ती जी बॉर्डरच्या इथल्या ज्या निऱ्या असतात त्या कशा जास्त पसरल्या जातात आणि त्या फुलतातही तर त्या सेट करण्यासाठी आपल्याला थोडासा असं म्हणजे वेळ लागतो. त्याच्यासाठी मी कसं केलं आहे दोन पायामध्ये आधी पहिल्या निऱ्या धरून ठेवल्या जेणेकरून त्या आणखी पसरता येणार आहेत आणि मला नीट व्यवस्थित त्या प्रेसही करता याव्यात. आता इथे सगळ्या निऱ्या मी एकत्र अशा करून घेणार आहे. एकत्र करून घेतल्या की त्याच्यानंतर त्या प्रेस करणार. प्रेस करून झाल्या की परत एकदा मी त्या रोल करणार आहे. बघा आता मी फक्त डाव्या पायावरती धरून अशा मी प्रेस केल्यात. आणि आता ह्या सगळ्या परत एकदा निऱ्या रोल करायच्या म्हणजे फक्त गुंडाळी करत जायची. आपल्याला गुंडाळी अशी प्रकारे करायची आणि प्रेस करायच्या. तर ही सेम पद्धत ना तुम्ही तुमच्या साडीच्या पदराच्या बाबतीतही करू शकता. आता आपण साडीला हा पिन आहेत म्हणजे जे क्लिप आहेत ते लावलेले आहेत. पण समजा तुमच्या साडीचा पदर जर फुलत असेल ना तर तुम्ही ही पद्धत जी आपण निरीच्या सेट निऱ्या सेट करण्यासाठी जी पद्धत वापरली ती तुम्ही वापरू शकता. तर मैत्रिणींनो अशा पद्धतीने तुम्ही जी साडी आहे ती नेसू शकता. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणखी पण बऱ्याच अशा वेगवेगळ्या पद्धती मी दाखवलेल्या आहेत तर ते पण व्हिडिओ तुम्ही नक्की पाहू शकता. तर चला आजचा हा व्हिडिओ मी इथेच आता एंड करत आहे. आता भेटूया पुढच्या एका चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत मस्त राहा आणि मजेत राहा. बाय बाय.